सुंदरगी कन्नड मुलींच्या शाळेत मुख्यमंत्री स्वच्छ शाळा सुंदर शाळा पाहणीसाठी गेलेल्या केंद्र प्रमुखांनी मुख्याध्यापकाला न विचारताच तपासणी केल्याची तक्रार मुख्याध्यापक महांतेश्वर कट्टीमनी यांनी केली. अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड मुलींच्या शाळेत मुख्यमंत्री स्वच्छ शाळा सुंदर शाळा पाहण्यासाठी गेलेल्या केंद्र प्रमुखांनी मुख्याध्यापकांना विश्वासात न घेता तपासणी केल्यानं मुख्याध्यापक महांतेश्वर कट्टीमनी यांनी केंद्र प्रमुखांच्या विरोधात प्रशासनाकडे तक्रार केली आहे. दरम्यान शाळा तपासणीसाठी सलगर केंद्राचे केंद्र प्रमुख षडगार यांनी शाळा पडताळणीसाठी वर्गात जाऊन गुणवत्ता आणि स्वच्छता याबाबत निरीक्षण केलं. शाळेच्या भौतिक सुविधा आणि परसबाग आणि इतर बाबींबद्दलही त्यांनी चौकशी केली. परंतु मुख्याध्यापकांना विश्वासात न घेता पडताळणी केल्यानं मुख्याध्यापक महांतेश्वर कट्टीमनी यांनी प्रशासनाकडे तक्रार केली आहे. दरम्यान तालुका पातळीवरच्या अधिकाऱ्यांनी तपासणीसाठी येणं गरजेचं आहे, परंतु केंद्र प्रमुखांना पाठवून अशा पद्धतीनं तपासणी करण्यात आली आहे. माझ्या शाळेत विविध उपक्रम राबवून गुणवत्ता वाढीसाठी मी प्रयत्न केले असून प्रशासनानं निर्णय घ्यावा अशी मागणी महांतेश्वर कट्टीमनी यांनी याप्रसंगी बोलताना केली. आता माझं काय म्हणणं आहे, असं जे घडायला लागले तर कोर्ट तालुक्यात त्यांच्या अधिकार नसताना त्यांनी ते शाळेवर जाणं येणं काहीतरी जाऊन मुख्य गट शिक्षण अधिकाऱ्यांचं कान भरणं ही काही केंद्र प्रमुखांचे ज्ञान झालं. त्या लोक म्हणजे शिक्षकांचे मन हे बिघडायला लागले, मनस्ताप करायला लागले. हे असं होऊ नये. तिकडे ह्या ठिकाणी इकडे सर्व अधिकारी लोकांनी लक्ष द्यावं आणि स्वच्छ शाळा सुंदर शाळा मुख्यमंत्री हे मोठे हे राज्य लेवलचा अकोट तालुक्याला 3 लाख आहे, जिल्ह्याला 11 लाख आहे. म्हणजे ही व्यवस्थित व्हायला पाहिजे, एवढं दुर्लक्ष करून चालणार नाही. असं होऊ नये म्हणून मी मग तुमच्यासमोर ही तक्रार घेऊन आलो आहे. त्या आलेला ते जे केंद्र प्रमुख आहे त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे ही माझी मागणी आहे. ठीक आहे.